पुण्यामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली, त्यामुळे पोलिसांनी मध्यवर्ती भागातले अनेक रस्ते बंद केले. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात सध्या प्रचंड गर्दी झाली. घरातल्या खोलीतच पाषाणरूपी गुहा तयार करून त्यात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवी मुंबईतल्या ऐरोतील स्वप्नील आणि निखिल चौधरी यांनी हा देखावा साकारला. यासाठी घरातील संपूर्ण खोलीचा वापर करण्यात आला. गुहेत टपकणारं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट, पारंब्या, दगडावर देवतांच्या प्रतिकृती हे सगळं साकारण्यात आलंय. या गुहेत गणराय ध्यानस्थ बसलेले दिसत आहेत. चौधरी बंधूंनी झाडाच्या सुकलेल्या पारंब्यांचा वापर यात केलाय. वाशिम मध्ये अनिल सोनोने या गणेश भक्तांना चक्क कापसाच्या रुईपासून 5 फूट उंचीचे बाप्पा साकरा त्यांची स्थापना केली. यासाठी त्यांनी 1.5 किलो कापूस, बांबूच्या काड्या आणि 1 धाग्याचं बंडल वापरून 6 तासात हा बाप्पा साकारला. पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करावा असा संदेश ते गेल्या 10 वर्षांपासून देत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीतील मोहगाव देवी गावात गणेशाची 21 फुटांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्रातील अष्टविनायकही इथं स्थापन करण्यात आले आहेत. मंदिराच्या छतावर असलेली श्री गणेशाची मूर्ती आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांनाही दिसते. गणेशोत्सवामुळे गावातले लोक इथं येऊन बाप्पाचं दर्शन घेतात. देवी नाव आहे. कल्याणच्या जोशी बागेतील चिंतामणी श्री गणेश मित्र मंडळ यंदा गणेशोत्सवाची सजावट करताना कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसलं. या मंडळानं लॉकडाऊनची परिस्थिती साकारली, तसंच हे थांबवणं आपल्या हातात आहे असा संदेशही दिला. या देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. मावळमधील देहूरोडच्या रोहिणी परदेशी यांनी रांगोळीच्या माध्यमातून पार्वतीची बाळ अशी भव्य दिव्य रांगोळी साकारली आहे. त्यासाठी 60 किलो रांगोळीचे रंग वापरले, तसंच फुलांचाही वापर करण्यात आलाय. 18 तास 15x20 आकारातली कलाकृती रोहिणी यांनी गणपती बाप्पाला अर्पण केली आहे. पार्वती देवी, गणपती आणि कार्तिक स्वामी असे या चित्रात साकारण्यात आले. आई मुलाचं नातं अधोरेखित करणारी अशी ही कलाकृती आहे. चंद्रपूरच्या कविता धर्माधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये रोज गणेश गीत गात नवी चित्र रेखाटली आहेत. चंद्रपूर शहरातील तुकुम गुरुद्वारा परिसरात त्या राहतात. गणेशोत्सव आणि श्रीराम नवरात्र या काळात गीत गाऊन चित्र रेखाटण्याचा त्यांचा संकल्प आहे. आतापर्यंत गणेश गीतं गात त्यांनी 526 गणेश चित्र रेखाटले आहेत. समाज माध्यमांमध्ये त्यांचे हे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया. विकासाचा ध्यास म्हणजे